Welcome, the students of class 6th. Today we are going to learn the subject mathematics. And in mathematics, today we are going to learn the chapter number 16, which is quadrilaterals. तर या पाठामध्ये आपल्याला क्वाड्रिलॅटरल्स विषयी माहिती पाहायची आहे. या पूर्वीच्या पाठामध्ये आपण ट्रँगल्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज बघितल्या. तर आता ट्रँगल नंतर आपल्याला क्वाड्रिलॅटरल्स विषयी माहिती पाहायची आहे. व्हॉट इज अ क्वाड्रिलॅटरल? लेट्स लर्न अबाउट इट. टेक एनी फोर पॉइंट्स ए बी सी डी ऑन अ पेपर सच दॅट एनी थ्री ऑफ देम विल बी नॉन कोलिनियर. चार पॉइंट्स घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते अशा प्रकारे घ्यायचे आहे की त्यापैकी कोणतेही तीन पॉइंट्स हे नॉन कोलिनियर असावेत, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये नसावेत. म्हणजेच आपल्याला चारही पॉईंट असे घ्यायचे आहेत जे नॉन कोलिनियर आहेत. दीज पॉईंट्स आर टू बी जॉईंड टू मेक अ क्लोज्ड फिगर बट इन सच अ वे दॅट एनी टू पॉईंट्स आर जॉईंड द अदर टू मस्ट लाय ऑन द सेम साईड ऑफ दॅट लाईन. तर आपल्याला हे चार जे पॉईंट्स आहेत यांना जोडून एक क्लोज्ड फिगर तयार करायची आहे. पण हे चार पॉईंट्स जोडताना काय लक्षात ठेवायचं आहे, जर यातल्या कोणतेही दोन पॉईंट आपण एका लाईनने जर जोडले तर उरलेले दोन पॉईंट हे त्या लाईनच्या एकाच साईडला असायला हवे. तर आपल्याला या चार आकृत्या दिसत असतील. आपल्याला आता या चार आकृत्यांपैकी आपण सांगितलेल्या नियमाप्रमाणे कोणती आकृती ही क्वाड्रिलॅटरल आहे हे ठरवायचं आहे. तर आपल्याला ए बी सी डी ही आकृती दिसत आहे. या आकृतीमध्ये बघूयात, आपण पॉईंट ए बीला ए बी या सेगमेंटनी जर जोडलं तर उरलेले जे पॉईंट आहे म्हणजे सी आणि डी, तर बघा हे या ए बीच्या एकाच साईडला आहेत. त्याच पद्धतीने आपण जर बी आणि सी हे पॉईंट्स जर घेतले आणि तिला बी सी या सेगमेंटनी जोडलं तर उरलेले जे पॉईंट आहे ए आणि डी हे सुद्धा त्याच्या एकाच साईडला आहेत. याच पद्धतीने सर्व पॉईंट्स जर आपण चेक केले तर ते सगळे याच पद्धतीने आहेत. मात्र जर आपण दुसऱ्या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपण इथे या आकृतीला नाव देऊया पी क्यू आर एस. या पद्धतीने जर आपण पी क्यू हे पॉईंट्स जर सेगमेंटनी जोडले तर उरलेले जे पॉईंट्स आहेत ते एकाच साईडला आहेत. त्याच पद्धतीने पी क्यू आणि आर हे पॉईंट्स जर जोडले तर उरलेले दोन पॉईंट्स ते सुद्धा एकाच साईडला आहेत. मात्र ज्यावेळेस आपण आर आणि एस हे पॉईंट्स जोडतो त्यावेळेस उरलेले दोन पॉईंट मात्र त्या रेषेच्या एकाच साईडला येत नाहीत. त्याच पद्धतीने एस आणि पी हे पॉईंट जर जोडले तर उरलेले दोन पॉईंटसुद्धा ते सुद्धा एकाच साईडला नाही आणि त्यामुळे आकृती क्रमांक जी दोन आहे ही क्वाड्रिलॅटरल होणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही फिगर नंबर थ्री आणि फिगर नंबर फोर हे सुद्धा क्वाड्रिलॅटरल होणार नाही, कारण आपल्याला दिलेल्या ज्या अटी आहेत त्या अटी या आकृत्या पूर्ण करत नाहीत. त्यामुळे या दिलेल्या चार आकृत्यांपैकी फक्त पहिली आकृती ही आपल्या अटी पूर्ण करते आणि म्हणून ती क्वाड्रिलॅटरल आहे. ट्रँगलप्रमाणेच क्वाड्रिलॅटरल ही सुद्धा एक क्लोज्ड फिगर आहे आणि ज्या पद्धतीने ट्रँगलचे पार्ट्स असतात त्याच पद्धतीने क्वाड्रिलॅटरलचे सुद्धा पार्ट्स असतात. तर क्वाड्रिलॅटरलला चार साईड्स, चार अँगल्स आणि चार व्हर्टायसेस असतात. तर आपल्याला आता क्वाड्रिलॅटरलला वाचायचं कसं, म्हणजे रीडिंग ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आणि रायटिंग ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हे पाहायचं आहे. तर क्वाड्रिलॅटरल कॅन बी नेम्ड बाय स्टार्टिंग ॲट एनी व्हर्टेक्स अँड गोईंग सिरियली इदर क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज अराउंड द फिगर. म्हणजेच क्वाड्रिलॅटरलला जर नाव द्यायचं असेल तर कोणत्याही व्हर्टायसेसपासून सुरुवात करून आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज क्रमाने त्यांची नावं देऊ शकतो. ज्या पद्धतीने आपण क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी या पद्धतीने म्हणू शकतो किंवा एखाद्याने क्वाड्रिलॅटरल ए डी सी बी या पद्धतीने जरी नाव दिलं तरी ते चालेल. सुरुवात ए पासूनच केली पाहिजे असंही नाही. एखाद्याने जर सुरुवात सी पासून केली तर त्याचं नाव होईल सी बी ए डी किंवा क्वाड्रिलॅटरल सी डी ए बी या पद्धतीने सुद्धा आपण त्याचे नावं देऊ शकतो. ज्या पद्धतीने आपण ट्रँगलसाठी ट्रँगलची छोटी आकृती काढत होतो त्याच पद्धतीने क्वाड्रिलॅटरल लिहिताना क्वाड्रिलॅटरलची सुद्धा आपल्याला एक छोटासा आयत काढायचा आहे आणि त्यासमोर त्याचं नाव लिहायचं आहे. ज्याप्रमाणे क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी याचं नाव लिहिताना आपण या पद्धतीने म्हणजे छोटा आयत आणि ए बी सी डी या पद्धतीने लिहू शकतो. तर यानंतर आपल्याला ॲडजसंट साईड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हा भाग पाहायचा आहे. ॲडजसंट म्हणजे काय, तर बाजूच्या, जवळच्या. तर आपल्याला ॲडजसंट साईड्स म्हणजे काय, तर ए बी सी डी हा आपला क्वाड्रिलॅटरल आहे. यामधील ॲडजसंट साईड्स कोणत्या, जर आपण एक साईड घेतली साईड ए बी तर या साईड ए बीच्या ॲडजसंट साईड होईल साईड ए डी किंवा साईड बी सी. ॲडजसंट साईड्स या नेहमी पेअरमध्ये सांगितल्या जातात.
इतर कोणत्याही दोन साइड्स आपल्याला तिथे लिहायच्या असतात. तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, ॲडजसंट साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. तर ॲडजसंट साइड्समध्ये कॉमन व्हर्टेक्स असतो एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला लिहायच्या अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. तर अपोजिट साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल डू नॉट हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, म्हणजेच अपोजिट साइड्समध्ये कोणताही कॉमन व्हर्टेक्स नसतो. जर आपण उदाहरणाखाली ए बी ही सेगमेंट किंवा ही साईड जर घेतली तर त्याची अपोजिट साईड होईल सी डी, सेगमेंट सी डी किंवा सेग डी सी, या पद्धतीने त्याची अपोजिट साईड होईल. त्याच पद्धतीने आता ज्या पद्धतीने ॲडजसंट साईड्स आणि अपोजिट साईड्स आपण बघितल्या त्याच पद्धतीने आता ॲडजसंट अँगल्स आणि अपोजिट अँगल्स आपल्याला पाहायचे आहेत. तर ॲडजसंट अँगल्स म्हणजे कोणते? तर द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल व्हिच हॅव वन कॉमन आर्म आर कॉल्ड ॲडजसंट अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. म्हणजेच असे अँगल्स ज्यांच्यामध्ये एक कॉमन आर्म असतो. म्हणजे जसं जर याच उदाहरणामध्ये आपण जर उदाहरण घेतलं, अँगल ए बी सी याचा ॲडजसंट अँगल होईल अँगल बी सी डी किंवा अँगल बी ए डी या पद्धतीने. यामध्ये सुद्धा आपल्याला पेअरमध्ये लिहायचे, कोणतेही दोन अँगल्स आपल्याला यामध्ये लिहायचे आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला पाहायचे अपोजिट अँगल्स. तर यामध्ये सुद्धा साईड्सप्रमाणे द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल व्हिच डू नॉट हॅव अ कॉमन आर्म आर कॉल्ड अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. म्हणजे असे दोन अँगल्स की ज्यांच्यामध्ये कोणताही आर्म हा कॉमन नाही, असे दोन अँगल्स हे अपोजिट अँगल्स होतात. तर या उदाहरणामध्ये जर आपण अँगल ए बी सी हा घेतला तर याचा अपोजिट अँगल होईल अँगल ए डी सी. तर या पद्धतीने एका क्वाड्रिलॅटरलमध्ये दोन अपोजिट अँगल्सच्या पेअर आपल्याला मिळतील. आता डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. डायगोनल म्हणजे काय? तर अपोजिट व्हर्टेक्सला जोडणारी जर रेषा आपण काढली तर त्याला आपण डायगोनल असं म्हणतो. द लाईन सेगमेंट व्हिच जॉईन्स द व्हर्टायसेस ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. अपोजिट अँगल्स जे असतात त्यांचे व्हर्टायसेस जॉईन करणारी जी सेगमेंट असते तिला आपण डायगोनल असं म्हणतो. तर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डीमध्ये सेगमेंट ए सी आणि सेगमेंट बी डी हे या क्वाड्रिलॅटरल ए बी सी डीचे डायगोनल्स आहेत. प्रत्येक क्वाड्रिलॅटरलला दोन डायगोनल्स असतात. लेट्स डू अन ॲक्टिव्हिटी. टेक अ पेपर अँड कट आउट अ पेपर इन द शेप ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. एक कागद घ्यायचा आहे आणि त्याला क्वाड्रिलॅटरलच्या शेपमध्ये कापायचा आहे. आता या क्वाड्रिलॅटरलचा कोणताही एक डायगोनल घेऊन त्यावर फोल्ड घालायची आहे आणि या फोल्डवर आपल्याला कापायचं आहे. या कापल्यामुळे या कागदाचे दोन तुकडे होतील आणि ह्या दोन तुकड्यांचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ही दोन्ही काय आहेत. तर ते आहेत ट्रँगल्स. आता या ट्रँगल्सला पाहून तुम्हाला जर ट्रँगल्सच्या प्रॉपर्टीज आठवत असतील तर या ट्रँगलची प्रॉपर्टी काय आहे? द सम ऑफ द थ्री अँगल्स ऑफ अ ट्रँगल इज 180 degrees. म्हणजेच ट्रँगलच्या तीनही अँगल्सची बेरीज ही 180 degrees असते. तर याच पद्धतीने हा जो आपला क्वाड्रिलॅटरल आहे तो कसा तयार झाला? तर तो तयार झालेला आहे दोन ट्रँगल्सनी. दोन ट्रँगल्स मिळून एक क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. तर आता तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जर तुम्हाला विचारलं की या क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगल्सची बेरीज किती येईल. तर दोन ट्रँगल मिळून एक क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चार अँगल्सची बेरीज ही 180 degrees प्लस 180 degrees म्हणजेच 360 degrees एवढी होईल. यालाच प्रॉपर्टी ऑफ अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. आणि ही प्रॉपर्टी आहे द सम ऑफ द मेजर्स ऑफ द फोर अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 degrees. म्हणजेच चारही अँगल्सच्या मापांची बेरीज ही नेहमी 360 degrees असते. यानंतरचा भाग आहे पॉलीगॉन्स. तर ज्या पद्धतीने आपण ट्रँगल बघितला, ट्रँगल इज अ क्लोज्ड फिगर हॅविंग थ्री साइड्स. त्यानंतर क्वाड्रिलॅटरल इज अ क्लोज्ड फिगर हॅविंग फोर साइड्स. आणि यानंतर आपल्याला पाहायचं आहे की अ क्लोज्ड फिगर हॅविंग फाईव्ह साइड्स. तर तुम्हाला जर तुम्ही जर एखादी फूल बघितलं असेल, जसं तगर ज्याला आपण चक्रीचं फूल म्हणतो, कुंद्याचं फूल किंवा मग सदाफुलीचं फूल, आणि यांच्या जर यांना पाच पाकळ्या असतात आणि यांच्या पाच पाकळ्यांचे जर तुम्ही
टिप्स म्हणजे त्याची टोकं जर एका रेषेने जर जोडली आणि ती जोडल्यानंतर जी आपल्याला आकृती मिळते, तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असल्याप्रमाणे या आकृतीला पाच साईड्स असतात आणि या पाच साईड्स असलेला जो पॉलीगॉन आहे म्हणजेच चारपेक्षा जास्त बाजू असतील तर त्या आकृतीला आपण पॉलीगॉन म्हणतो. तर हा जो पॉलीगॉन आहे याला पेंटॅगॉन असं म्हणतात. पेंटा याचा अर्थ होतो पाच. पेंटा क्वाड्रिलॅटरल म्हणतो आपण, त्याच्यामध्ये क्वाड्रा किंवा क्वाड्री याचा अर्थ होतो चार. या पद्धतीने ट्राय याचा अर्थ नेहमी होतो तीन. या पद्धतीने त्या नावातच त्याला किती साईड्स असतात हे तिथे दर्शवलेलं असतं. पेंटागॉन याचा अर्थ होतो पाच बाजू असलेला पॉलीगॉन. याच पद्धतीने तुम्ही समोरचे पॉलीगॉन्सला सुद्धा नावं देऊ शकता. तर सहा बाजू असलेला जो पॉलीगॉन असतो त्याला म्हणतात हेक्झॅगॉन. त्यानंतर सात बाजू असलेल्याला हेप्टॅगॉन या पद्धतीने आणि आठ बाजू असलेल्याला ऑक्टॅगॉन या पद्धतीने त्यांची नावं दिलेली असतात. एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. कोणताही एक पेंटॅगॉन काढायचा आहे कागदावर, त्या कागदाला त्या आकारामध्ये कापायचं आहे आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे कोणतेही दोन डायगोनल घेऊन त्या डायगोनलवर त्याला कट करायचं आहे. आणि आता तुम्हाला सम ऑफ अँगल्स ऑफ अ पेंटॅगॉन किती येईल हे काढायचं आहे. ज्या पद्धतीने आपण क्वाड्रिलॅटरलमध्ये काढलं होतं त्याच पद्धतीने पेंटॅगॉनचे किती येईल ते तुम्हाला काढायचं आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला आहे की तुमच्या कंपॉस बॉक्समध्ये जे सेट स्क्वेअर्स असतात ते सेट स्क्वेअर जमा करायची आहे आणि टू सेट स्क्वेअर, थ्री सेट स्क्वेअर आणि फोर सेट स्क्वेअर म्हणजे सारख्या साईजचे जे सेट स्क्वेअर असतात त्यांच्या जोड्या करून तुम्हाला कोणती आकृती मिळते ही ॲक्टिव्हिटीसुद्धा करून बघायची आहे. आणि प्रॅक्टिस सेट नंबर 37 आणि प्रॅक्टिस सेट नंबर 38 तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्याच पद्धतीने पेज नंबर 82 आणि पेज नंबर 83 यावर तुम्हाला ॲडजसंट साईड्स, अपोजिट साईड्स, ॲडजसंट अँगल्स आणि अपोजिट अँगल्सची जोड्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.